नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले महागाई विरोधात भोंग आंदोलन. भोंग्यांवरून महागाईचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचावा या हेतून करण्यात आलं आंदोलन. बीड जिल्ह्यात महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला एरणीवर. मिरवट गावात 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार. आणि नागपुरात बंद इमारतीत जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. नागपुरात दिवसेंदिवस मृतदेह आढळल्याने शहरवासियांची वाढली चिंता. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले याच पार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईच्या विरोधात भोंग आंदोलन केलंय. शहरातील शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. भोंग्यावरून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे चित्र आहे. मात्र याच भोंग्यावरून महागाईचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा या हेतून हे आंदोलन करण्यात आलंय. त्या विरोधात मध्ये आहे, कारण की आज ज्या जनतेला हाल अपेक्षा सहन करावा लागत आहे भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून, त्याच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही पेट्रोल डिझेल गॅस याचा भाव कमी करण्यासाठी म्हणून या भोंग्याचं आंदोलन केलं आहे. की या भोंग्याच्या माध्यमातून कमीत कमी नरेंद्र मोदी यांना आवाज जाईल. आमच्या महाराष्ट्राच्या GST पैसे आजपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी दिलेलं नाही. ज्या वेळेस हे सत्तेवर आले त्याच्या पहिले भाषण दिले होते की 50 रुपयामध्ये आम्ही डिझेल आणणार, 40 रुपयामध्ये आम्ही पेट्रोल करणार. मागे पेट्रोल पंप आहे, या पेट्रोलवाल्यांना आम्ही विचारलं जुमले बाज सरकारच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही या भोंग्याचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे नागपूर शहरामध्ये माननीय दुनेश्वरभाऊ पेठे यांच्या नेतृत्वात इथे सुरू आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे केलेलं आहे, परंतु आम्ही जे भोंग्याचं राजकारण करतो आहे हे राजकारण आम्ही पण करतो आहे, परंतु ते जनतेच्या कामासाठी. जनता जी महागाईच्या याच्यामध्ये त्रस्त होत आहे, महागाईमध्ये जे भरडत आहे, तर त्या निमित्तानं आम्ही ह्या भोंग्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारपर्यंत आवाज जाईल आणि ते देशातील जे जनता ज्या महागाईच्या त्रस्त आहे तर त्या याच्यामुळे तर त्या कमीत कमी त्यांना निजात देण्यात येईल याच्यामुळे आम्ही ह्या भोंग्याचं आज आंदोलन करत आहे. असं आहे की कालची बैठक कोविडसाठी होती, कोरोनासाठी होती, आणि कोरोनावरून त्यांनी ते याच्यावर आणली तुमच्या पेट्रोल डिझेलवर. आणि पेट्रोल डिझेलवर त्यांचं म्हणणं आहे की जे गैरभाजपाई शासन आहे त्यांनी कमी करावं, परंतु आजपर्यंत जो जेव्हा डॉलरचा भाव कमी होता, जेव्हा क्रूड ऑइलचा भाव कमी होता, तेव्हाही सुद्धा 90 रुपये 80 रुपये पेट्रोल यांनी विकलं, डिझेल विकलं, तर तेव्हापर्यंत तो पैसा केंद्र शासनाने कुठे टाकला तो आधी सांगावं. जे महाराष्ट्राने काल मुख्यमंत्री यांनी बोलले की महाराष्ट्राची GST 26,500 करोड रुपये तो शिल्लक आहे ती द्यावी त्याच्यानंतर, परंतु महाराष्ट्र सरकारने यांच्यापूर्वी केंद्राच्या पूर्वीच त्यांनी निर्णय घेतला. मुद्रांक शुल्क असेल, नॅचरल गॅस असेल, याच्यावर त्यांनी आधीच सबसिडीज दिलेली आहे. संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की भाजप राष्ट्रवादी युतीबद्दल कोणीतरी अफवा पसरत आहे, उद्या काय होणार आहे ते मला माहित आहे. लकडावाला यांचे कोणासोबत फोटो आहेत हे महत्वाचे नाही, मोबाईलचा जमाना आहे, कोणीही कोणासोबत फोटो काढू शकतो. या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली, त्यांच्यासोबत कोणी व्यवहार केले आहेत त्यांना ईडीने बोलावले नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मला असं वाटत नाही कोणीतरी अफवा पसरवत आहे, मला माहित आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्यासुद्धा. कालचं बोलत नाही मी, उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावरती फार पाय ठेवून व कशाला आवाज करतो, असं काही घडलेलं नाही. BJP की तरफ से युसुफ लकड़ावाला का कुछ फोटो ट्वीट किया गया है, जितेंद्र पवार के साथ फोटो. बात ऐसी है, मिस्टर लकड़ावाला उनके साथ किसके फोटो है ये सवाल नहीं है. सवाल वो नहीं है उसके साथ किसने आर्थिक व्यवहार और गैर व्यवहार किए हैं ये सवाल उठाया है.
उस बारे में बोलिए, किसके साथ किसके फोटो है, उससे क्या होगा। जो सवाल पूछा है उसका जवाब दीजिए, लेकिन बीजेपी के पास अगर ये नहीं होगा जवाब, तो ये फोटो निकालो, ये निकालो। किसी के साथ भी ये मोबाइल के कैमरा के ज़माना में किसका भी किसी के साथ फ़ोटो आ सकता है, समझा। कौन बाजू में आकर खड़ा रहता है किसी शादी में, किसी समारोह में, कौन किसका फ़ोटो निकालता है, उससे कोई मतलब नहीं है। सर मराठी आरोप केले की मला कोणी आरोप केले माहित नाही आहे। असतील ना प्रश्न, कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत हा नसून, संबंधित व्यक्तीबरोबर ज्याला ईडीने अटक केली होती 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलवलं नाही हा प्रश्न आहे। तपास कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत हा नसून, आर्थिक व्यवहार कोणी केले मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीबरोबर, या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे। पण सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा, भूमिगत व्हायचं आणि दुसऱ्या विषयावरती लोकांना गुमराह करायचं, हे यांचं धोरण आहे। सध्या मोबाईल किंवा मोबाईलमधला कॅमेरा टेक्नॉलॉजी, या काळामध्ये कोण कोणाबरोबर फोटो काढेल एखाद्या कार्यक्रमात समारंभात बघणार, हे काय कोणी सांगू शकत नाही, आपल्या हातात नसतं। काल गृहमंत्र्यांनी सांगितलंय, पेट्रोलियम मंत्र्यांनी आता जे ट्विट केलेलं आहे, राज्यात इंधनाच्या भावापेक्षा दारूचे भाव स्वस्त आहेत असं त्यांचं, ते मध्य प्रदेशविषयी बोलत असत किंवा कर्नाटकविषयी बोलत असत, महाराष्ट्राविषयी नसतील बोलत, कदाचित चुकून त्यांचं ट्विट करताना राज्य बदललं असतं। महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये राज्य सरकारच्या वतीनं प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे। 20 पेक्षा जास्त पालिका निवडणुकीची वाट पाहत आहे, तर आता नागपूरसह इतर महापालिकेची मुदत संपता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आणि मुदत संपलेल्या अशा 1-2 नव्हे तर 19 महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक होणं अपेक्षित आहे। काही महापालिका निवडणुकांची मुदत संपून वर्ष लोटलं तर काही निवडणुकीची मुदत संपून 2-3 महिने झाले आहे। खरं तर कायद्यानुसार मुदत संपण्याआधी महापालिकांच्या निवडणुका घेणं बंधनकारक असतं। नागपूरसह इतर महापालिकेची मुदत संपता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। 2020 5 महापालिकांची मुदत संपली असून त्यावरही प्रशासक नेमण्यात आले आहे। औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या 5 महापालिकांची मुदत 2020 संपलेली आहे। उर्वरित महापालिकांची मुदत यावर्षी संपली आहे। राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा केल्या असून त्यानुसार मुदत संपलेल्या महापालिकेवर प्रशासकच नियुक्त केला जाईल। निवडणुका लवकर झाल्या पाहिजे अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, असे मत राष्ट्रवादीकडून बोलले जात आहे। महाविकास आघाडीचं सरकार खरं तर संपूर्ण कागदोपत्री पुराव्यानिशी विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सिद्ध केलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी नसून ते निव्वळ वसुली सरकार आहे। आणि जर प्रशासक बसवून या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून यांच्या दुकानदाऱ्या आणि वसुलीची कार्ये बिनदिक्कतपणे होत असतील तर यांना निवडणुकांना सामोरे जाण्याची गरजच काय। ही जी मानसिकता आत्ता महाविकास आघाडी सरकारातल्या लोकांची झालेली आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्रातल्या आज जवळपास 18 महानगरपालिकांमधल्या निवडणुका रखडलेल्या आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर मागील 2 वर्षांमध्ये औरंगाबाद, नागपूर, औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि आत्ता जवळपास 18 महानगरपालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। हा या महानगरपालिकांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशांवर, मतदारांवर तो अन्याय आहे। जर जबाबदार यंत्रणा आम्ही उभी करू शकत नसलो आणि प्रशासनाच्या आणि प्रशासकाच्या माध्यमातून जर सरकार आखण्याचा प्रयत्न केला तर ते लोकशाहीसाठी काळा दिवस ठरलेला असेल। आणि त्यामुळं सरकाराने पुढाकार घेऊन ज्या ज्या अडचणी, मग त्या कायदेशीर बाबी असतील, ओबीसींच्या न्याय हक्काचा विषय असेल, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, किंवा मग निवडणूक पद्धती राज्य सरकारने आपल्या हाती घेऊन त्या पद्धतीचा कायदा करण्याचा प्रयत्न केलेला असेल, या सर्व कायदेशीर बाबी तपासून त्याला पुढे जात सगळ्या पद्धतीचे अडथळे दूर करून
त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या हेच महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकातल्या लोकांचं म्हणणं राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासशील और सर्व धर्म को मानने वाली पार्टी है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमेशा विकास का काम किया है, लोगों की समस्या छुड़ाने का काम किया. महानगर पालिका में जो 20 महानगर पालिका जो स्थगित पड़ी है, जिसका इलेक्शन नहीं हो पा रहा है, उसके बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत चिंतित है. कारण ऐसा है कि 2 साल पहले औरंगाबाद और न्यू मुंबई के इलेक्शन डिक्लेयर होने चाहिए थे, लेकिन 2 साल पहले से वो इलेक्शन डिक्लेयर नहीं होने से वहाँ प्रशासक बैठा है और जो 20 महानगर पालिका है उसको मिला के 20 महानगर पालिका के जो इलेक्शन नहीं हो पाए उससे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिंता है, क्योंकि 20 महानगर पालिका में प्रशासक बैठने से विकास का काम महाराष्ट्र के अंदर शून्य हो चुका है. कारण लोक प्रतिनिधि नहीं रहने के कारण नागपुर के अंदर अनेक समस्या आज जो है, मैं नागपुर के विषय को बोलना चाहता हूँ कि नागपुर में अनेक समस्या पड़ी है जिसका विकास हो नहीं पा रहा है. प्रशासकीय अधिकारी सुनने के मूड में नहीं है. उनको महानगरपालिका के रास्ते से लेकर गटर लाइन से लेकर पानी से लेकर हर समस्या लोगों की पड़ी है. कई लोक प्रतिनिधि फोन करते हैं, प्रशासकीय अधिकारी उस पर ध्यान नहीं देते हैं. लोग आज नागपुर शहर में जाइए, कोई अधिकारी खुद सुनने को तैयार नहीं है. आप देखिए, जो विकास के काम थे, जिसके टेंडर्स हो चुके थे, उसके काम ठेकेदार कर रहे नहीं है, जिससे नागपुर में बहुत बड़ी समस्या इकट्ठी हो गई. महाराष्ट्र का राजकारण का विषय देखो तो महाराष्ट्र के अंदर ST महामंडल का आंदोलन चल रहा है, दूसरा OBC का आरक्षण का विषय चालू है, तीसरा राज ठाकरे जी ने एक भोंगे का आंदोलन लाया, फिर लोगों ने हनुमान चालीसा पाठानकरण का एक आंदोलन खड़ा कर दिया. पूरे महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये सब चीज़ों से परेशान हो चुकी है, क्योंकि लोक प्रतिनिधि की का विश्वास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आदरणीय जयंत पाटिल जी, आदरणीय अजीत दादा हमारे DCM हैं, गृहमंत्री हमारे संपर्क मंत्री यहाँ के दिलीप वळसे पाटिल, ये बड़ी कोशिश कर रहे हैं कि महाराष्ट्र के अंदर 20 महानगर पालिका के चुनाव हो. हमारे देश के नेता प्रबुल भाई पटेल खुद नागपुर शहर में ध्यान दे रहे, और नागपुर में हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने चुनाव का पूरा एजेंडा बना चुका है. हमारे हर वार्ड में लोग तैयार हो चुके हैं और हम चाहते हैं कि इलेक्शन जल्दी से जल्दी हो. भंडारा उपविभागीय अधिकारी श्री राठोड यांच्यावर हल्ला करणाऱ्या रेती तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा चक्क आरोपी रेती तस्करांसोबत जंगी पार्टीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होतोय. आईजीने म्हटल्यावर मी आपण काही करू शकतो इथं नाही तर भाऊ मी हिंमत आलो. सायबर रिकॉर्डमध्ये सल्ला देणार म्हणजे आपल्या घरावर गोटे गेलं आहे. भक्तांच्या पाठीशी राहणाऱ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा आज 144वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो भक्तगण अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक विधी पार पडले. नमस्कार. श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितीच आहे, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थांचा 144वा पुण्यतिथी सोहळा श्री वटवृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असून महिनाभर चाललेल्या कार्यक्रमाची सांगता देखील या प्रसंगी झाली. त्यामध्ये नगर प्रदक्षिणाची सांगता आज पहाटे 2 वाजता झाली. भजन सेवेची सांगता काल 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता झाली. त्यानंतर धर्मसंकीर्तन ज्या ठिकाणी नामांकित असे कलाकार या ठिकाणी हजेरीला होतात, त्यामध्ये कथ्थक असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असतील, या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी असतो. त्याची देखील सांगता काल संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी झाली. त्यानंतर
या 7 दिवसांमध्ये नाम विना सप्ताहाचा सप्ताह म्हणजे विना सप्ताह असतो त्याची देखील सांगता ज्योतिबा मंडपामध्ये सकाळी 6 वाजता झाली अशा रीतीने हा उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरा होत असून सकाळी 6 वाजता परंपरेप्रमाणे लघुरुद्राभिषेक देवस्थानच्या वतीने येथे करण्यात आला त्यानंतर 11 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली त्यानंतर 12 वाजता पारंपरिक राजघराण्याचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे त्यानंतर 12:30 ते 3 या कालावधीत कोल्हापूर येथील नामवंत असं भजनी मंडळाचं आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सजवलेल्या पालखी मिरवणूक ही शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होऊन हजारो स्वामी भक्त त्यामध्ये उपस्थित असतील त्यामध्ये वाद्य असतील भजनी मंडळ असतील दिंडी पताका घेऊन काही वारकरी मंडळे असतील तर अशा रीतीने हे सर्व मार्गक्रम होऊन रात्री 10 वाजता पुन्हा या मंदिरामध्ये पालखी सोहळा 20वा घेईल आणि त्यानंतर भजन आणि प्रसादाने या सर्व पालखी सोहळ्याची सांगता होईल आणि उद्या गोपाळकाला दहीहंडीने या सर्व उत्सवाची सांगता होईल आणि या दरम्यान हजारो स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे श्री स्वामी समोर. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. सुधीर मुनगंटीवारांच्या मते राष्ट्रवादी सोबत नव्हे तर सेनेसोबत जाणे ही भाजपसाठी सर्वात मोठी चूक ठरली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर देखील भाष्य केले होते. तर मुनगंटीवारांच्या या भाष्यावर नीलम गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुधीर मुनगंटीवार जे बोलतात त्यांना पश्चाताप होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी असे आवाहन नीलम गोरे यांनी सुधीर मुनगंटीवारांना केले. काय नेमकं तुम्हाला 14 प्रसंग आठवत असेल, 14 भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. भारतीय जनता पार्टीच्या 123 विधानसभा या साधारणतः जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यात. सरकार बनवण्यासाठी काही आमदारांची आवश्यकता होती आणि तेव्हा राष्ट्रवादीने वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा तुमच्या चॅनल्सवर अदृश्य हात म्हणून त्याचं वर्णन केलं गेलं होतं. आणि हे खरं आहे की 2014 कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने अशा पद्धतीचं सरकार अपेक्षित होतं. आमच्यासारखे जे कार्यकर्ते या पक्षात होते, देवेंद्रजी असतील, आम्ही असू, आम्ही हा आग्रह करत होतो की शिवसेनेसोबत जरी आम्ही निवडणूक लढवली नसली तरीसुद्धा
त्यांचा जो विचार आहे त्या विचारासोबत आम्ही गेलं पाहिजे, कारण शेवटी दोघांचा विचार हा समान आहे. राष्ट्रवादीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव होता हे खरं आहे, तेव्हा काही चर्चाही झाल्या होत्या हे आशिष शेगारांनी सांगितलं ते खरं आहे, पण तेव्हा साधारणतः पक्षामध्ये एक मोठा विचार प्रवाह होता की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणं योग्य नाही. शिवसेना आपली मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे, हे खरं आहे की ती चूक होती, त्या चुकीचं प्रायश्चित आताही आम्ही बघतोय की तेव्हा शिवसेनेसोबत आम्ही गेलो, त्यांना 12 मंत्रीपदं दिली आणि सोबत जोडलं, जेव्हा की आम्ही निवडणुकीत सोबत निवडणूक घडवली नव्हती, आमच्यावर अशी कोणतीही जबाबदारी नव्हती, बंधन नव्हतं, कारण निवडणुका स्वतंत्रपणे होत्या. पण स्वर्गीय इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार असेल, श्रद्धा अटल बिहारींचा देशभक्तीचा विचार असेल, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भाजप शिवसेना पुन्हा आम्ही युती केली आणि ही चूक झाली, पण या चुकीतून आम्ही शिकलो. आता 2024 आम्ही स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी जनतेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या 97,000 बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचा जनहिताचा विचार पोहोचून आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू. झाला नसता काय म्हणाल सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याबद्दल? सुधीर भाऊ खूप मोठे नेते आहेत, त्यांना म्हणून आता जे काय बोलताय त्याच्याबद्दल पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. सुधीर भाऊ कसं आता ते त्या वेळेला प्रयत्न त्यांनी केला, पण मुळामध्ये असं आहे की शिवसेना भाजप जे एकत्र काम करत होतो तर त्याच्यामध्ये आमचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नाही त्यांनी काम करताना. दुसरं म्हणजे महत्त्वाचं बोलायचं चांगलं गोड आणि प्रत्यक्षात शिवसेनेच्या आमदारांची कामं करायची आहे. तिसरीकडे जागा तशा वाटप करून घ्यायच्या की स्वतःचंच बहुमत होईल. तुम्ही जर का आमच्यावर युती करताय तर मग तुम्हाला 155ची संख्या का पाहिजे? बोलतानाच तुम्ही 155 म्हणतात. आणि सगळ्यात कहर म्हणजे त्यांचे अध्यक्ष रावसाहेब दानवे सारखं म्हणायचं की माझे 22 आमदार त्यांच्या खिशात आहे, तर त्यांचा खिसा कुठे फाटला आणि ते आमदार परत शिवसेनेतच राहिले ते तरी एकदा सांगा. परत ते स्टेटमेंट करतात की काही शिवसेनेचे आमदार येणार आहेत म्हणून, आणि त्यामुळे हे पुढे सोडणं बंद करावं त्यांनी असं मला वाटतं. गेल्या 4 दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती, तर आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरलाय. बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावामध्ये शेतात काम करत असणाऱ्या 22 विवाहितेवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बीड मधील परळीच्या मिरवट गावात 22 विवाहितेवर सामूहिक बलात्कार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरवट गावातील 22 पीडित महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. या दरम्यान अंगद केशव भदाडे वय 40 राहणार मिरवट व साजन तिडके वय 30 राहणार भोगलवाडी या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबाबत कुणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी 22 पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान गेल्या 4 दिवसांपूर्वीच बीडच्या बेलुरा गावातील 24 विवाहितेवर चुलत पुटण्यासह गावातीलच 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज रोजी दुपारी 4 पोलीस स्टेशनला हजर असताना मिरवट तालुका परळी या भागातील पीडित फिर्यादी ही तिचे पती व चुलत भावासोबत पोलीस स्टेशनला हजर आली व तिने सांगितले की तिच्यासोबत दुपारी 12 तिचेच गावातील अंगद केशव भदाडे वय 40 तसेच ऊसतोड कामगार साजन मोकिन तिडके वय 38 राहणार भोगलवाडी याने जबरदस्तीने बलात्कार केलेला आहे. वरून आम्ही वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे कलम 376(2) तसेच कलम 323(5)(6) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी
यांना आम्ही अवघ्या 3 तासांमध्ये बीट जमादार, टोले मेजर तसेच आमचे रायटर अनमोल यांचे थ्रू अटक केलेली आहे. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना कल्याण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोळसेवाळी पोलीस ठाण्या अंतर्गत आरोपी नागेश दळवी व संदीप राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवसेंदिवस दहशतीच्या घटना समोर येत असल्याने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरत आहे. आता यात भर पडत कल्याणपूर्व परिसरातील म्हसोबा चौक परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास 2 तरुण हातात तलवार घेऊन भर रस्त्यात दहशत पसरवत होते. तर त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर भर रस्त्यात तलवारीने वार करत त्याला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागपुरात भव्य पोलीस भवन उभारण्यात आले आहे. तर या भव्य पोलीस भवनाचा उद्घाटन सोहळा 29 एप्रिल शुक्रवारला होणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली या भवनाचा उद्घाटन सोहळा अनेक नेत्यांसह पोलिसांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्यात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एक अज्ञात मृतदेह मिळाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उंटखाना रोडवरील एका बंद असलेल्या इमारतीमध्ये जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आलाय. ही इमारत वर्धा रहिवासी सचिन अग्निहोत्री यांच्या मालकीची असून 20 वर्षापासून बंद आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून समोरचा तपास करत आहेत. हा मृतदेह पुरुषाचा आहे अशी माहिती मिळाली आहे. नागपुरात दिवसेंदिवस मृतदेह आढळत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली असून पोलीस देखील चिंतेत आहेत. पोलीस स्टेशनने इन्फॉर्मेशन मिल गई थी की यहाँ पर एक डेड बॉडी है, पेट्रोलियम मॉल के सामने में बीमा का दवाखाना यहाँ पर होगी. हम तुरंत यहाँ पर आ गए. आने के बाद में हमने देखे यहाँ पर एक बॉडी मिली है, जली हुई बॉडी मिली, थोड़ी डिकम्पोज है. अभी इन्वेस्टिगेशन चालू है, पुरुष की बॉडी है, देखते हैं क्या होता है तो इन्वेस्टिगेशन में पता चले. ये जो प्रॉपर्टी है किसकी है और ये पुराना कोई ऐसा खंडर टाइप का बिल्डिंग है, किसका मालिक का है, क्या कुछ हमें अभी जानकारी मिली है फिलहाल में. तो जूना बीमा का दवाखाना था बोलते हैं उसका, कोई पटेल का 20 साल से बंद है. अभी कोई किसी ने लिया है वो जानकारी मिलने के बाद बता सकते किसने लिया करके. VKB न्यूज साठी रोशन बोकडे सोबत वैदेही चव्हाण. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.